हॅलो गाईज, मी कल्पज. तर मी म्हणाल हा सकाळी सकाळी कुठे व्हिडिओ करायला बसला. मी म्हटलं मी सध्या आत्ता व्हिडिओ करत नाही आहे. तर मी आणि माझी बहीण पाठीमागणं येते ती. आम्ही दोघं सकाळी मॉर्निंग राईडला जातो आहे. आमच्या घराच्या जवळच इथे एक डॅम आहे 10-15 किलोमीटरवर. आम्ही दोघं जण तिथे जातो आहे आणि त्याचा मी तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओ पूर्ण दाखवतो. हाच तो रस्ता आहे आणि छान आजूबाजूला सगळे पक्ष्यांचे आवाज येत आहेत. बस बाकी कसलाही त्रास नाही. फक्त आता हळूहळू थोडा थोडा पाऊस पडायला लागला आहे, त्याचंच इकडं थोडं टेन्शन आहे. गाईज, आमच्या समोरची सगळ्यात पहिलीच अडचण हे मोठे मोठे चढाव. ह्या चढावानं सायकल चढवणं खूप मुश्किल आहे, खूप दमायला होतं, तरी पण आम्ही ट्राय करतो आहे. सो गाईज, आत्ता आम्ही टोटल 5 किलोमीटर अंतर पार करून पुढे आलो. बघा हा रस्ता जो आहे, या रस्त्याने आम्ही आत्ता आतमध्ये आलो. इथे हा शेवडाव फाटा म्हणून ओळखला जातो. हा जो माझ्या पाठचा रस्ता आहे, हा रस्ता कळसुलीला जातो. कळसुली आणि पुढे जी गावं आहेत त्यांना. आणि हा जो इकडे रस्ता आहे, हा रस्ता आमच्या टार्गेटकडे जातो, म्हणजेच शेवडाव डॅम. हा रस्ता शेवडाव गावाकडे जातो खरं म्हणायचं तर. आणि तिथून दुसरा रस्ता आहे अलीकडून, बघा बोर्डवर तुम्ही वाचू शकता. उलट दिसते काय नाही. इथे दिलेलं आहे कळसुली फाटा, इकडे कळसुली, तिकडे शिवडाव दारिस्ते आणि पाठीमागे कणकवली, जिकडून आम्ही आलो. चलो बाईस पुढचं दाखवतो मी. काय दत्ता, आम्ही एका छोट्याशा घाटीमध्ये आलो आहे. तुला जास्त उतार नाही आहे पण करूस अगदी डीप आहेत. परत इथेच पुढे थांबली आहे, तरी पण ती दिसत नाही आहे. आणि कर्स इतके खतरनाक आहेत कारण खाली तुम्ही दरी बघू शकता. खाली गेलो तर नामनिशान सापडणार नाही एवढी खोल दरी आहे इथे आसपास. आणि ह्या साईडला डोंगराचं टोक येतं ह्या साईडला इथे. आता पूर्ण हा उतार आम्हाला उतरून जायचं आहे, बघूया. हे बघा गाईज, आता तुम्हाला तेवढा इफेक्ट वाटणार नाही पण हा प्रचंड स्टीप उतार आहे. ह्या साईडला पण खाली बघा. आणि हे उतार म्हणजे सायकलचे ब्रेक पण काम करत नाहीत ह्या उतारांवर, अजिबात काम करत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी अचानक वळणं आहेत उतारावर. तर हे उताराचं वळण बघा, आम्हाला दाखवतो पुढे जाऊया जरा. हे वळण बघा किती स्टीप आहे डायरेक्ट. समजा जर कोण नौका आला स्पीडमध्ये उतारावरून तर विषयच संपला. सरळ तो समोरच्या दरीत जाणार हा बघा रस्ता गोल. पूर्ण टर्न होऊन फिरलेला रस्ता आणि परत ह्या साईडला इकडे दरी. चलो पुढचा जातो आम्हाला. गाईस, फरदा आणि मी आत्ता गाव उतरून खाली आलो. मी आता गावात उतरलो कारण उतरलो म्हणतोय कारण ह्या गावाच्या चारही बाजूनी मोठमोठे डोंगर आहेत. आणि गावात येताना ते डोंगर पार करूनच यायला लागतात. आणि गावात दर गावाचं जे एंट्रन्स आहेत ते सगळे स्टीप उताराचं आहेत. आणि आम्ही आत्ता गावाच्या कोरमध्ये पोचलो आहे. म्हणजे गाव हे तसं विस्तृत आहे, पसरलेलं आहे. आजूबाजूला घरं तशी दिसत नाही. हा स्वामी समर्थांचं मंदिर आहे. गावातली सकाळची पहाट लोकांची. आम्हाला आता जायचं शेवडाव हायस्कूल कडे. त्या शेवडाव हायस्कूलच्या पाठीमागून रस्ता आहे सांगा सांगितलं. चलो बघूया रस्ता मिळतो का. सो गाईज, आता आम्ही डॅमच्या खूप जवळ पोचलो आहे. जे डॅमच्या बाजूला शाळा आहे, एक म्हणजे जवळ नाही लांब आहे तशी. आता आम्ही शेवडाव ग्रामपंचायतीच्या समोर आहोत. टोटल आम्हाला 1 तास लागला. सरळ जाते सरळ तर आम्ही जातो आहे डॅमकडे. डॅमकडे तर रस्ता पूर्ण शूट करता येतो आहे का बघतो, कारण पूर्ण रूटचा शूट करता येत नाही आहे. आम्हाला सायकलचा क्लाइम्पर नाही आहे, तो असला असता तर जमलं असतं. हे बघा गाईस, हो हे शेवडाव हायस्कूल
माझी समोर कमान दिसली आहे, ती कमान शिवडावायची. हे कणकवलीच्या काही उत्तम शाळांपैकी एक आहे. आता आम्ही मेन रस्त्याने जातोय, बघूया. आज जी पी एस राहून जायला लागणार आहे पुढे, आणि मी व्हिडिओ बंद करतो. सो गाईज, ॲट लास्ट आम्ही पोचलो. इथे रस्ता आहे धरणाचा, हे झाड पडलं आहे गेल्या पावसामध्ये. इथून खाली धरणाचं आहे, खाली तुम्ही इथे पाणी बघू शकता. इतक्या जवळ आलो आहे आपण. वाटेतला रस्ता अगदी म्हणजे अगदी खराब होता, पूर्ण सगळे दगड होते. आम्हाला जवळजवळ टोटल 1.5 किलोमीटर रस्ता सायकली हातात घेऊन चालतच यायला लागलं आहे. हा पोचलो. बघा, तुम्ही हा एरिया बघू शकता, हा शिवराव डॅम. आता जवळजवळ कम्प्लीट भरलाय, तुम्ही बघू शकता. सो गाईज, हा तुमच्या समोर शिवडाव डॅम. हा शिवडाव धरणाचा दरवाजा आहे. पाणी सोडायचं असतं त्यावेळी, ज्यावेळी धरणावर जास्ती लोड होतो ह्याच्यातून पाणी सोडलं जातं. तो जो तो डोंगर आहे, इथली जमीन पडलेली दिसते थोडी, ती जमीन पडलेली नाही तर तिथून ह्या धरणाचा ओव्हरफ्लो आहे छोटा. इथपर्यंत जाणं आता शक्य नाही. ही पूर्ण धरणाची भिंत आहे ह्या धरणाच्या समोरचा एरिया. आणि खरं सांगायचं तर हा एका गोष्टीसाठी खूप बेस्ट आहे असं मला वाटलं, तो म्हणजे बर्ड वॉचिंगसाठी. जर आपल्याकडे चांगला कॅमेरा असला झुमिंगचा तर तो आपण घेऊन आपण इथे येऊ शकतो. आणि खरंच वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बघायला मिळाले, उदाहरणार्थ किंगफिशर, पाईड किंगफिशर, त्याच्यानंतर भारद्वाज, आणखीन बरेचसे स्वर्गीय नर्तक वगैरे असे जे शहरात दिसत नाहीत साधारणतः. आणि या भागात चिमण्यांचं प्रमाण खूप जास्त आहे, जे खूप चांगलं वाटलं बघून. सो गाईज, आता आम्ही डॅमपासून खूप लांब आलो आहे. खरं सांगायचं तर आम्ही डॅमला जाताना जो रस्ता वापरलेला तो लांबचा रस्ता होता, पण जवळचा रस्ता हा आहे ते आत्ता आम्हाला कळलं. त्यामुळे आम्ही आत्ता त्या शेतांमधनं सायकल घेऊन आलो. हा जो पार्ट दिसतो इथे, इथे हा जो डोंगर आहे मधला, त्या डोंगराच्या पलीकडेच शिवडाव डॅम आहे. हा अगदी दिसताना जवळ वाटतो, तो खूप जास्त आहे. टोटल आमचं आता जाऊन येऊन 21 किलोमीटर होईल, 21 ते 24 किलोमीटर. बघूया आता घरी जायला किती वेळ लागतो आहे, कारण आत्ता आम्ही मेन रोडला पोचलो आहे. इथे आम्ही आता 5-10 मिनटं वेट करणार, पाणी पिणार, पुन्हा घरी. मला वाटलं नव्हतं ही एवढं सायकल चालवेल, पण ठीक आहे. चलो पुढचा पार्ट घरी गेल्यावर. सो गाईज, मी घरी गेल्यावरच व्हिडिओ करणार होतो, पण मधल्या ह्या मोठ्या डोंगराकडे आम्ही थांबलो. आणि ह्या डोंगरावर हा जो पाठचा सगळा व्ह्यू जो आहे तो एकदम जबरदस्त आहे. सेल्फी कॅमेऱ्यातून जे तेवढा क्लिअर येत नाही आहे, तेव्हा मी हा बघा इथे फोटो दाखवला आहे साईडला खाली. त्या फोटोमध्ये बघा, झूम करून जर बघता आलं तर ट्राय करा. त्याच्यामध्ये किती मस्तपैकी डोंगर पाठचे दिसत आहेत, आणि त्या डोंगरांमध्ये मजा बघा, पूर्ण एक पट्टा जो आहे तो ढगांचा आला आहे, आणि त्या ढगांच्या वरती परत डोंगर दिसतोय. किती खाली ढग आलेले आहेत बघा. हा पार्ट जवळजवळ 70 ते 80 किलोमीटर लांब आहे इथून. तो घाट आहे सगळा, हा जो पार्ट येतो तो घाट येतो, तो जो तिथे आहे डोंगर, तो डोंगर कोंडाकटाचा जिथला येतो तो पार्ट तिकडनं तसं गेला. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला, व्हिडिओ म्हणजे हा ब्लॉग आवडला, तर नक्की लाईक, शेअर अँड कमेंट करा. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो, तोपर्यंत गुड बाय.